नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि शिवबांना थेट छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी वीर माता, राजमाता, जिजामाता यांच्या जीवन कार्याला नमन करण्यासाठी उपस्थित बंधू भगिनींनो, आज राजमाता जिजाऊ भोसले यांची जयंती. राजमाता जिजाऊ कोण होत्या? विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रांनी गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभे करणाऱ्या राजमाता जिजाऊ, आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्वगुणांचे बाळ कडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ. स्वराज्याचे दोन ठाणे वाहक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या छत्रछायेखाली वाढले घडले त्या राजमाता जिजाऊ. मुत्सदीपणा, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ. माता केवळ मायाळू नसून एक महान शक्तीही असू शकते याचं सर्वात मोठं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. अखंड स्वराज्याची माता म्हणजे राजमाता जिजाऊ. महाराष्ट्र जशी वीरपुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातांची देखील आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ भोसले. तो काळच फार भयंकर होता. लोकांनी गुलाम व्हावे, मुसलमानी साम्राज्याची इनाम इतबारी चाकरी करावी आणि मनसबदार वतनदार व्हावे, ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरे लुटून शत्रूने किती कमाई केली याचा हिशोब शत्रूलाच सांगावा, कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिती रंगून रंगून शत्रूला ऐकवावी, सगळं काही विपरीत घडत होत. शत्रूचे सरदार आयाबायांची अब्रू वेशीवर टांगत होते, मुलींचा लिलाव अगदी तोंडासमोर होत होता, डोळ्या देखत होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात ही विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची अवस्था तर महाभयंकर होती. पिकवावं आपण आणि कणगी मात्र बादशहाने भरावी, घाम गाळावा आपण पण पोट भरू नये. समाजाची ही दयनीय अवस्था जिजामांना बघवत नव्हती. त्यांना या अन्याय अत्याचार विरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता. जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसलेंशी झाला. जिजाऊंनी भवानी मातेला साकडं घातलं, तेजस्वी पराक्रमी स्वराज्य स्थापनेचे सामर्थ्य असणारा पुत्र माझ्यापोटी जन्माला घाल म्हणून तिनं भवानी मातेसमोर पदर पसरला. भवानी आईला जिजाऊंचं हे मागणं पूर्ण करणं भाग होतं, कारण जे दुःख जिजाऊंचं होतं तेच दुःख भवानी मातेचं होतं. तिचा धर्म बुडत होता, तिचं मंदिर पडत होती, मूर्त्या तोडल्या जात होत्या, दोघींच्या गरजा एक, ध्येय एक, स्वप्न एक होतं आणि या स्वप्नांचा परिपाक म्हणून जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असतं, जे पारतंत्र्यात असतात त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणं. ही जिजामातेंनी शिवरायांना शिकवण दिली. आपण, समाज, तू व मीही पारतंत्र्यात आहोत ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीनंतर करून दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच. मूल आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या. शिवाजी महाराजांवर संस्कार करत असताना त्यांनी कर्तव्याबरोबरच राजनीतीही त्यांनी शिकवली. न्याय करताना समान करावा, अपराध करणाऱ्याला कठोरात कठोर शासन करताना देखील तयार असावं हे संस्कार जिजामातेने महाराजांवर बिंबवले. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासवर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांनी म्हणजे 17 जून 1674 त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्या शेवटचा श्वास घेतला. रायगडच्या पायथ्याशी पाचाळ या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. जिजाऊ या स्वराज्याची प्रेरणा होत्या. त्यांच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहानग्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. स्वराज्य निर्मिती ही एकच आस जन्मभर उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेणाऱ्या राजमाता जिजाऊ आईसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा. धन्यवाद.